नको आम रोजगार दिया आम आजाला जर का काम दिल सरकार की भीक आम नको है आम सन्मान जगा सरकार खाऊ भरू चुके अन्नधान्य तुम्हारे आम लेकराबाला खाऊ भरने पाप ये सरकार करते है सरकार कड़े पैसे नहीं अस नहीं है सरकार सीआईडी के नेते सोबत नलिनीताई नसीमाताई शेख चूफ मेजर ऐडवोकेट अनिल वासम अपना सगळ्यांची जमलेल्या माझ्या सगळ्या तमाम बंधू भगिनींनो कुणा ना कुणा कामगारांचा मोर्चा धरण आंदोलन या ठिकाणी होतोय आणि रोज या ठिकाणी मी या ठिकाणी पाठिंबा देतोय आणि आमचं आजचं आंदोलन आहे वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन आहे आजचं आमचं आंदोलन आहे सरकारचं बजेट सादर होतोय केंद्र सरकारचं बजेट सादर होतोय याच्यामध्ये जर का आकडेवारी बघितली त्या देशातल्या उद्योगपतींना लाखो रुपयाची सवलती भारतामध्ये सीआयटीयू जनवादी महिला संघटना किसान सभा शेतमजूर SFI DYF या सगळ्याच्या वतीनं केंद्र सरकार ने 1 मार्चला जो अर्थसंकल्प मांडला अत्यंत जनते विरोधी कल्याणकारी स्कीम मध्ये कपात करणारा जनतेला वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प त्यांनी मांडला त्याच पद्धतीनं गॅस मध्ये 50 रुपये वाढ त्यांनी केला आज 1150 रुपये झालं मोदी साहेब येणे अगोदर 400 रुपये होतं आज 1150 झालं व्यावसायिक सिलिंडर 350 रुपये वाढवले त्याच्यामुळं जवळजवळ 2100 रुपये तो सिलेंडर झालेला आहे व्यावसायिक सिलेंडर त्यामुळं लोकांचं जीणं मुश्किल झालेलं आहे जगणं मुश्किल झालेलं आहे त्याच जोडीला महागाई आकाशाला भिडलेला आहे प्रचंड बेकारीचा महापूर या देशामध्ये निर्माण होत आहे गौतम अडाणी सारखं भ्रष्टाचाराचा महापूर या देशात आलेला आहे तरी सुद्धा मोदी साहेब एका शब्दानेही त्यासंबंधी प्रतिवाद करत नाही म्हणून आम्ही ठरवलेला आहे की या विरुद्ध प्रचंड आंदोलन आम्ही या देशामध्ये करत आहे त्याची पहिली पायरी म्हणून 5 एप्रिलला दिल्लीमध्ये 10 लाख कामगार मोदीला आव्हान देण्याकरता जाणार आहेत आणि त्या 10 लाख लोकांनी निर्धार केलेला आहे देशामध्ये 2024ला मोदीचं सरकार खेचल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशा पद्धतीचं प्रचार हे 1.5-2 वर्षापासून चालू असून भविष्य काळामध्ये यापेक्षा आक्रमक आंदोलन होतील सोलापूर शहरामध्ये सुद्धा यापेक्षा भयानक आंदोलन आम्ही करू अशा पद्धतीचं आंदोलनाचा हा भाग आहे सर आज महाराष्ट्र शासनाचं आज बजेट आहे तर आपण काय आता दुपारी 2 वाजता बजेट त्यांचं येणार आहे आता ते बजेटमध्ये काय येईल मी सुद्धा सांगू शकत नाही परंतु ते केंद्र सरकारची री ओढणार आहेत तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे निराधाराचं पेन्शन काही वाढवणार नाही आहे आज 17 लाख सरकारी कर्मचारी आम्हाला जुनं पेन्शन पाहिजे म्हणून 14 तारखेपासून संपावर जाणार आहेत त्याबद्दल एक ब्र शब्द सुद्धा येईल का नाही मला शंका आहे कारण विधानसभेमध्ये त्यांनी जाहीर केलं सध्या आमची बजेटची परिस्थिती बरी नाही त्यामुळं आम्ही जुनं पेन्शनचा विचार करत नाही पण ज्या वेळेला नागपूरला 1 लाख कर्मचारी धडकले त्या दिवसापासून सरकारच्या उरामध्ये धडकी पडलेली आहे म्हणून आता नुसतं गोलमोल अशी भाषा वापरू लागलेल्या आहेत कामगारांच्या कायद्यासंबंधी अनेकदा या नवीन मुख्यमंत्र्याला मी भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो अरे आम्ही रक्त सांडून हे कायदे करायला लावलेले आहेत ते सगळे कायदे मोडीत काढता आणि आपल्या राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करता ही भयानक बाब आहे
कांद्यामुळे शेतकरी आज रडतो आहे. एका बाजूला जनतेला माग मिळतो आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी रसातळाला जात आहे. या विरोधात आमची ही लढाई आहे. ही लढाई शेवटपर्यंत आम्ही लढणार.